जा बहुत जल्दी करते थे ओवर। बॉल अगदी समोरून डिलिव्हरी राहिली होती फलंदाजाला जिथे भ्रमामध्ये पाडणार हा चेंडू राहिला होता। मोठा फटका खेळावा किंबहुना सुवर्ण मध्ये सापडला नाही बॅटरला डॉट बॉल आलाय। कटर थी और मेरा अपना मानना है कि शायद स्ट्राइक को रोटेट करना चाहते थे। बहुत खूबसूरत कटर। पुढचा बॉल यावेला देखील मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न पुन्हा एकदा पाहायला मिळतोय। गुडलेन स्पॉट ज्या पद्धतीने गोलंदाजी केली जाते ना ज्याला आपण नेहमीच लेदर बॉल क्रिकेटमध्ये विकेंड एरिया म्हणतो आणि तिथे बॉल पडल्यानंतर वळण घेतो परंतु एक चांगल्या रीतीची गोलंदाजी अचूक टप्प्यावरती करतोय तो भावेश। दिस इज द क्वालिटी बॉलिंग, दिस इज द ग्रेट आउटस्विंग बॉलिंग फ्रॉम भावेश पवार एंड अविनाश राणा हैविंग अ वर्ड विथ हिज पार्टनर। 30-2 पुढचा बॉल देखील निर्धाव स्वरूपाचा आलाय। बॅक टू बॅक तिन्ही चेंडू निर्धाव स्वरूपाचे आलेत। विविधतेने नटलेले वेगवेगळ्या अँगल वरती किंबहुना वेगवेगळ्या टप्प्यावरती गोलंदाजी भावेश पवार करत असताना पाहायला मिळालाय। गजब का व्हेरिएशन आहे। इस गेंद को आगे रखा था और ढूंढते रह जाऊंगे बल्लेबाज से का। व्हेरिएशन आणि व्हरायटीचं सम्मेलन इथे साधलंय भावेशने। हा चेंडू देखील यष्टीरक्षकाचा वेध घेतोय। चौथा बॉल निर्धाव स्वरूपाचा आलाय। या स्पर्धेमध्ये अद्याप निर्धाव षटक आलेलं नाहीये। मेडन ओव्हर पाहायला मिळेल का। 70-70 का टेलिकास्ट देखिए। 4 डॉट खेलने के बाद बल्लेबाज सौरभ मात्रे के चेहरे के तासुरात दिखाए गए। देखिए परेशान है पसीना पूछ रहे हैं। दिस इज द वंडरफुल टेलिकास्ट। डॉट बॉल आले ते 4। पुढचा चेंडू पुन्हा एकदा भावेश। याही वेळेला पुन्हा एकदा ऑन साइडला स्लॉग स्वीप करण्याचा प्रयत्न करण्यात आला। चेंडूवरची नजर हटली दुर्घटना घटली। 5वा चेंडू आलाय तो निर्धाव स्वरूपाचा। खाडी के कॅप्टन सोच रहे होंगे कि एक मुलाकात जरूरी है सनम। बल्ले से गेंद लगी नहीं रही है। कमाल की बॉलिंग कर रहे हैं हरफन मोहल्ला खिलाड़ी भावेश पवार। 5 बॉल निर्धाव स्वरूपाचे आलेत। शेवटचा चेंडू देखील निर्धाव स्वरूपाचा। पहिलं निर्धाव षटक या स्पर्धेतले टाकणारा गोलंदाज अर्थात भावेश पवार याच्या नावावरती हा कीर्तिमान पाहायला मिळतोय। देखिए मैं अक्सर कहता हूं गोरसाई बी के बारे में, यहां पे उनके साथ दो आइकॉन भी खेल रहे के गौर से देखिए इस टीम को। ये 24 घंटे की कातिल टीम है। ये 24 घंटे के शिकारी है।